नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केळ्याबद्दल माहिती घेणार आहोत केळी आपल्याला आपल्या आरोग्यासाठी कशा पद्धतीने फायद्याशी ठरू शकतात केळी कोणी खायला हवी कोणत्या आजारामध्ये केळ्याने फायदा होऊ शकतो कोणत्या आजारामध्ये आपल्याला केळ्याने त्रास होऊ शकतो असे कोणते आजार आहेत का किंवा अशी कोणती लक्षणं तुम्हाला आहेत का की ज्यामध्ये तुम्ही जर केळी खाल्ली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असा होणार आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कारण आपल्या खाण्यामध्ये नेहमीच केळी ही असतातच त्यामुळे केळ्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर त्याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकता पुढे जाण्याआधी मित्रांनो जर तुम्ही आयुर्वेदशास्त्र हे आमच्या चॅनलवर नवीन असाल नव्याने जर आमचं चॅनल पाहत असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाजूला नोटिफिकेशनचं बेल ऐकन आहे तेसुद्धा दाबा त्यामुळे ते काय होईल की जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लगेच मिळेल आणि तुमचा आमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आणि आरोग्यपूर्ण अशी सगळी माहिती तुम्हाला लगेच उपलब्ध होत राहील मित्रांनो केळ्याविषयी माहिती सांगण्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जी बाजारामध्ये आपल्याला केळी मिळतात मार्केटमध्ये केळी मिळतात त्याची ऑथेंटिसिटी किती आहे हा मोठा एक वादाचा मुद्दा आहे केळी लवकर पिकावी या दृष्टीने त्यावर बऱ्याचशा गोष्टीचा प्रयोग हा केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या परसबागेमध्ये जी केळी तुम्हाला मिळत आहेत ती त्याचं सेवन तुम्ही करा किंवा तुमच्याकडे एखादा चांगला सोर्स आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला केळी भेटत आहेत त्याचा वापरच तुम्ही करा शक्यतो जी केळी लवकर पिकवली गेलेली आहेत अशा केळांचं सेवन हे तुम्ही करू ना करू नका कारण त्यामध्ये विषारी तत्वं ही असणार आहेत आणि ती तुमच्या आरोग्याला तशी हितकारक नाहीत त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आयुर्वेदशास्त्रानुसार केळी ही थंड गुणाची सांगितलेली आहेत केळी ही बल वाढवणारी आहेत शक्ती वाढवणारी आहेत केळी ही शरीरामधलं पित्त कमी करणारी आहेत आणि केळी ही आपल्या शरीरातला मांसधातू वाढवणारी आहेत मांसकृत म्हणून सांगितलेली आहेत त्यामुळे ज्यांना पित्ताचे त्रास आहेत ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे त्यांनी केळ्याचं से सेवन हे नियमितपणे करावं बरेच जण बघा नाईट शिफ्ट करतात रात्रीचं जागरण करतात आणि हे रात्रीचं जागरण केल्यामुळे नाईट शिफ्ट केल्यामुळे शरीरामध्ये वात आणि पित्त हे वाढत असतात तर अशा व्यक्तींनीसुद्धा केळ्याचं सेवन हे नक्की करावं काही जण भरपूर मेहनतीची कामं करतात त्यांचं काम जे असतं ते मेहनतीचं मजूर असतात त्यांचं दिवसभर मेहनतीचं काम असतं अशा सुद्धा केळी ही उपयोगी पडू शकतात कारण केळी ही शक्ती वाढवतात बल वाढवतात आणि आपल्या शरीरातलं ओतसुद्धा वाढवण्यामध्ये मदत करतात त्यामुळे अशा व्यक्तींनी नियमितपणे केळ्याचं सेवन हे करावं तसंच काही व्यक्तींचं काम हे गरमीच्या समोर असतं अग्नीच्या समोर असतं उष्णतेच्या समोर असतं तर अशा व्यक्तींनी सुद्धा म्हणजे जे काही कुक आहेत किंवा जे जेवण वगैरे बनवतात बरोबर किंवा जे भट्टीच्या समोर काम करतात अशा व्यक्तीने सुद्धा जर केळी त्यांच्या आहारामध्ये अधूनमधून जर ठेवली तर त्यांच्या शरीरातली उष्णता ही कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये मदत होते केळी कशी आहे थंड आहे केळ्याच्या बऱ्याचशा सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात म्हणजे केळं तर उपयोगी पडतंच तर केळ्याची पानंसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने उप त्याचा उपयोग करू शकतो केळ्याचं जे कंद असतो केळ्याचं बघा खांब असतात बघा त्याच्यामध्ये कंद असतो त्याचासुद्धा मुतखड्यामध्ये चांगला फायदा होतो केळ्याच्या मुळांचा पण चांगला फायदा होतो केळ्या केळफुलाची भाजी असते बघा तर केळफुलाची भाजी ही डायबिटीजसाठी चांगली आहे किंवा ज्यांना लघवी जास्त होते अधिक लघवी होते रात्रीचं लघवीला जास्त जावं लागतं आणि डायबिटीस आहे अशा व्यक्तींनी केळफुलाची भाजी जर घेतली तर त्याचा फायदा त्यांना चांगला होऊ शकतो केळ्याबद्दल आणखी काही गोष्टी मी तुम्हाला <shiftube> सांगून देतो की केळ्याचा शिकण नावाचा प्रकार जो आहे ना तो आपल्या शरीरासाठी जर अधिक प्रमाणामध्ये रोज खाल्ला गेला तर तो फायद्याचा होत नाही केळं आणि दूध हे मिक्स करणं हे आयुर्वेद शास्त्रानुसार विरुद्ध अन्न होतं केळं किंवा के कोणतंही फळ तुम्ही दुधाबरोबर मिक्स करून घ्यायचं नसतं आता आपण बघतो की फ्रूट सलाड वगैरे ह्या गोष्टी असतात पण एक आपण काहीतरी खात असतो पंधरा वीस दिवसांनी खात असतो तर काही एवढा विशेष त्याचा तोटा होत नाही पण काहीजण कसे असतात की सकाळी नाश्त्याला दोन तीन चपात्या आणि केळ्याचं शिकरण असं बरेच दिवस खात राहतात आणि मग त्यामुळे मग ते विरुद्ध न होतं शरीरामध्ये रक्ताची दृष्टी होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार आणि एक कोड असतो बघा त्याला आयुर्वेदामध्ये क्षित्र असं म्हणतात पांढरा कोड किंवा सफेद डाग येणं अशा प्रकारचा आजार होण्याची शक्यताही वाढते त्याच्यामुळे तुम्ही हे केळं जे आहे ते दुधामध्ये मिक्स करून सेवन करू नका तसंच केळं जे आहे ना ते रात्रीचं तुम्ही जास्त खाऊ नका केळं कसं थंड आहे रात्री पण थंडच असते त्याच्यामुळे वे रात्रीच्या वेळी तुम्ही केळं खाणं जे आहे ते अवॉइड करा आणि ज्यांना सर्दी होते वारंवार सर्दी होते खोकला होतो किंवा छातीमध्ये कफ जमतो किंवा ॲलर्जी अस्थमा अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही केळ्याचं सेवन करू नका कारण केळं हे कफ वाढवणार आहे ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या आणि लहान मुलं असतात बघा काही तर लहान मुलांना पण वारंवार कफ होत असतो बघा छातीमध्ये कफ होणं आवाज येणं मग त्यांना पंप वगैरे लावायला लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या अशा प्रकारची जी मुलं आहेत दे का। ना त्यांनीसुद्धा केळ्याचं सेवन त्यांनासुद्धा तुम्ही केळं जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये देऊ नका तसंच काही जणांना अमलपित्ता्ताचा त्रास असतो ॲसिडिटी होते पोटामध्ये जळजळ होते किंवा आंबट पाणी असं वरती येतं तर अशा व्यक्तींनीसुद्धा जर केळ्याचं सेवन जर केलं तर त्यांचं ॲसिडिटीचा त्रास हा वाढू शकतो तर ह्या एक चार पाच गोष्टी आहेत त्या फक्त तुम्ही लक्षात घ्या त्या व्यक्तींनी केळ्याचं सेवन हे करू नये बाकी ज्यांच्या शरीरामध्ये पित्त जास्त आहे उष्णता जास्त आहे जे लोक भरपूर मेहनत करतात मेहनतीचं काम आहे त्यांनी निश्चितच केळ्याचं सेवन करावं लहान मुलांनासुद्धा जर त्यांना कफ होत नसेल तर तुम्ही लहान मुलांनासुद्धा केळं हे देऊ शकता गर्भवती आहेत स्त्री आहेत गरोदर स्त्री आहेत सुद्धा केळ्याचं सेवन केलं साधारणपणे एक चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये जर केळं खाल्लं तर त्याचा फायदा होऊ शकतो कारण गर्भाचं पण मांस माँश वाढणं मांसामध्ये शक्ती अधिक निर्माण होणं या गोष्टीसुद्धा केळ्याने होऊ शकतात बरेच तरुण मंडळी असतात त्यांचं वजन कमी असतं म्हणजे साधारणपणे सोळा सतरा अठरा एकोणीस वर्षाची मुलं असतात आणि तारुण्याच्या उंबरट्यावर असतात आणि त्यांचं वजन कमी असल्यामुळे मग त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो मनामध्ये त्यांना वजन वाढवायचं असतं एकदम पर्सनॅलिटी चांगली बनवायची असते तर अशा मुलांना जी मुलं तरुण आहेत ज्यांना वजन वाढवायचं आहेत किंवा नंतरही उतार वयामध्ये सुद्धा किंवा कधीही तुमचं जर वजन कमी असेल तुमचं जेवढं वजन असायला पाहिजे त्यापेक्षा तुमच्या प्रकृतीनुसार जर वजन कमी असेल तर तुम्हाला केळ्याचा वापर हा करता येतो केळ्याचा वापर वजन वाढवण्यासाठी कशा पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला सांगतो काय करायचं एक केळं घ्यायचं एक किंवा दोन केळीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या अग्नीप्रमाणे आहे तुमच्या पचनशक्तीप्रमाणे आहे तर एक किंवा दोन केळं घ्यायचं ते मॅश करायचं म्हणजे त्याला असं मॅश करायचं मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा गाईचं तूप टाकायचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा खडीसाखर पावडर करून टाकून द्यायची आणि एक दोन ते तीन चिमूट मिरपूड असते ना ती मिरपूड टाकायची आणि हे ढवळायचं आणि ढवळून छानपैकी एक एक चमचा ते खायचं आणि हे कधी करायचं आहे हे सकाळी उपाशीपोटी करायचं सकाळी उठल्यावर ब्रश केल्यानंतर उपाशीपोटी अशा पद्धतीने हे मिश्रण खायचं आणि हे दोन तीन दोन ते तीन महिने जर हे मिश्रण जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला निश्चितच जाणवेल की दोन ते तीन किलो वजन हे तुमचं वाढलेलं आहे कारण केळं हे मांस वृद्धी करतं मांस वाढवतं आणि हे केळं खाण्याबरोबरच जर तुम्ही व्यायाम कराल आणि पण इतर पौष्टिक पदार्थ खाल भूक तुमची वाढेल भूक अपचन होणार नाही ह्या गोष्टींकडे जर लक्ष द्याल तर तुमचं वजन वाढण्यामध्ये या उपायाचा निश्चितच फायदा होऊ शकतो वजन वाढवण्यासाठी डायट कसा असायला हवा या सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही तुमच्या माहितीसाठी पाहून घेऊ शकता तेव्हा मित्रांनो अशा पद्धतीने केळ्याचे वेगवेगळे फायदे हे तुमच्या शरीराला होत असतात केळं हे पौष्टिक पदार्थ आहे सेवन करू शकता त्याचं नियमितपणे तुम्ही नक्की करा पण काही कंडिशन्स मी तुम्हाला मगाशी सांगितल्या त्या चेक करा आणि तुम्ही केळ्याचं सेवन करून तुमच्या शरीराला त्याचा फायदा करून घ्या मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कळू शकता तुम्हाला काही शंका असेल काही विचारायचं असेल किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ करून जर हवा असेल किंवा एखाद्या पदार्थाची तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कळू शकता मित्रांनो आता इथेच थांबतो मी पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासाठी येईन तोपर्यंत धन्यवाद